नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करताय आणि आणखी चांगल्या पद्धतीने करता यावा म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. मराठी विषयामध्ये शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व आपले किती आहे हे पाहण्यासाठी 32% वेटेज ठेवलेलं आहे. म्हणजे किमान 4 प्रश्न शब्द संपत्तीवरील प्रभुत्वावरती आधारित असतात. मग त्यामधील एक उपघटक आज अभ्यासणार आहोत आपण. चित्र पाहिल्यानंतर लक्षात येतं की काय आहे, गाय आहे आणि गायीचं पिल्लू आहे. काय म्हणतो मी पिल्लू नाही तर आपण गायीच्या पिल्लाला काय म्हणतो, वासरू. मग असं प्रत्येक प्राण्याच्या पिल्लाला काय म्हणतात, म्हणजे पिल्लूदर्शक शब्द या उपघटकाचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. मग पिल्लूदर्शक शब्द म्हणजे काय आणि कोणते कोणते पिल्लूदर्शक शब्द आपण अभ्यासणार आहोत ते पाहूया. पिल्लूदर्शक शब्द कशाला म्हणतात ते आपण पाहूया. माणसाच्या लहान मुलाला, म्हणजे माणसाच्या लहान पिल्लाला आपण जसं बाळ म्हणतो त्याचप्रमाणे पशु पक्ष्यांच्या पिल्लांचा ठराविक नावाने उल्लेख करतात. जसं आपण आता म्हणालो की गायीचं वासरू असतं, वासरू म्हणलं की आपल्याला लगेच लक्षात येतं की गायीचं आहे वासरू, माणसाचं कसं बाळ आहे. मग प्राणीमात्रांचे पिल्ले आपण पाहूया. काही पिल्लूदर्शक शब्द आहेत त्यांचा आपण अभ्यास करूया. गायीचे वासरू, गायीच्या पिल्लाला आपण वासरू म्हणतो. घोड्याचे शिंगरू, घोड्याच्या पिल्लाला आपण शिंगरू म्हणतो. मांजराचे पिल्लू, म्हशीचे रेडकू, शेळीचे करडू, वाघाचा बच्चा किंवा बछडा, मेंढीचे कोकरू, हरणाचे पाडस किंवा शावर आणि माणसाचे बाळ. पक्षाचे पिल्लू, सिंहाचा छावा, कुत्र्याचे पिल्लू आणि गारवाचे शिंगरू किंवा तटू. तुम्हाला निश्चितच पिल्लूदर्शक शब्द म्हणजे काय हे समजलं असेल आणि सोबत दिलेल्या पीडीएफ मधून काही पिल्लूदर्शक शब्द तुम्हाला अभ्यासायला मिळतील ते निश्चितच तुम्ही अभ्यासा. त्यावरती आधारित कशा प्रकारचे प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येऊ शकतात त्याचा देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. धन्यवाद.